नमस्कार, फटाफट बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आणि याच्या खास घडामोडी. नाईट लाईफ हा शब्द आवडत नाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी असं विधान केल्याची बातमी आहे. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई 24 तास पुन्हा सुरू होणार अशी घोषणा केली होती. दरम्यान नाईट लाईफमुळे सुरक्षा व्यवस्थेवर ताण येऊ शकतो असं विधान राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील केलं होतं. महाराष्ट्राच्या 2 बालकांसह 22 मुले यंदाच्या राष्ट्रीय शौर्य पुरस्काराने मानकरी. मुंबईची जयंत सदावर्ते आणि औरंगाबादचा आकाश खिल्लारे या दोघांना हा राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. जयंत सदावर्ते हिने तिच्या इमारतीत लागलेल्या आगीतून 17 जणांची सुखरूप सुटका केली होती, तर आकाशने नदीत बुडणाऱ्या मायलेकीला वाचवलं होतं. मुंबई राज्यातील सर्वात प्रदूषित शहर मुंबईच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा राष्ट्रीय गुणवत्ता निर्देशांकापेक्षा 3 पटीने खालवला आहे. मुंबईच्या हवेच्या प्रदूषणात मुख्यतः PM10 घटकांचे वाढते प्रमाण कारणीभूत आहे. ग्रीन पीस इंडिया या पर्यावरण संस्थेच्या वतीने दरवर्षी एक पर्यावरणीय अहवाल सादर केला जातो. शिवसैनिकांना मनसेची साथ, बाळासाहेबांच्या कडव्या शिवसैनिकांनो निराश होऊ नका, मनसेचा झेंडा हाती घ्या असं आवाहन करण्यात आलं आहे. मनसेचे अमेय खोपकर यांनी महाविकास आघाडीला सपक महाखिचडीची उपमा दिली आहे. मनसेचा झेंडा होणार भगवा या नवीन झेंड्यातून निळा, हिरवा आणि पांढरा रंग काढून टाकण्यात आला असून नव्या झेंड्यात फक्त भगवा रंगच असणार आहे. उद्याच्या अधिवेशनानंतर मनसे हिंदुत्ववादाची कास धरणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. महाअधिवेशनाच्या दिवशीच वीज पुरवठा बंद. मनसेच्या महाअधिवेशनाच्या दिवशीच महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाकडून भारनियमन केला जाणार आहे. या विरोधात आता मनसेने आवाज उठवला आहे. मनसेचे म्हणणे आहे की सरकारला असं काही करून साध्य होणार नाही, हे खालच्या पातळीवर जाऊन केलेलं राजकारण आहे. शरद पवारांचा धनंजय मुंडेंवर विश्वास. सर्वसामान्य आणि गरीब जनतेची कामं तात्काळ व्हायला हवी म्हणूनच राष्ट्रवादीने मुद्दाम सामाजिक न्याय खातं धनंजय मुंडे यांना दिलं आहे. मुंडे यांची ग्रामीण जनतेशी नाळ जोडलेली आहे. त्यांच्या अडचणी मुंडे यांना माहीत आहे. ते चांगल्या प्रकारे त्यांच्या समस्या सोडवू शकतात असं शरद पवार म्हणाले. साई जन्मस्थळावरून पाथरीकर आक्रमक या पार्श्वभूमीवर परभणीचे शिवसेनेचे खासदार संजय जाधव हे पाथरीच्या रहिवाशांच्या शिष्टमंडळासह मुंबईत पोहोचले आहे. या ठिकाणी ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. शिवथाळीसाठी आधार कार्डची सक्ती. आधार कार्डवरील फोटो जुळला तरच संबंधित ग्राहकाला शिवथाळी मिळणार आहे. गोरगरिबांना सवलतीच्या दरात भोजन देण्याच्या शिवथाळी योजनेवर विरोधक मात्र टीका करत आहे. त्यांच्याप्रमाणे बिनशर्त सर्वांना जेवण मिळायलाच हवे. पूर्वीशिवाय लागेना नीलचे मन प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनलेल्या मेकअप सिनेमातील लागेना हे दुसरे गाणे प्रदर्शित झाले आहे. AV प्रफुल्लचंद्र यांनी संगीत दिलेल्या या गाण्याला साहिल कुलकर्णीने स्वरबद्ध केले असून प्रेमात पडल्यावर निर्माण होणाऱ्या भावना वैभव देशमुख यांनी अगदी साजेशा शब्दात मांडल्या आहेत. या होत्या फटाफट बुलेटिन. आणि ताज्या अपडेटसाठी जुळले राहा आमच्यासोबत म्हणजेच विजिट करा मराठी .webdunia.com वर.